नमस्कार, मी कला शिक्षक श्री गुगे SS। आज आपण रंगचक्र याविषयी माहिती पाहणार आहोत। प्रथम 8 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढून त्यामध्ये समान 12 भाग करायचे आहेत। वर्तुळ काढल्यानंतर मध्यबिंदूतून पट्टीने वर्तुळाचे 2 भाग करायचे। मध्यबिंदूवर कोनमापक ठेवून 90, 60, 30 इकडे परत 90, 60, 30 वर खालच्या बाजूला 90, 60 आणि 30 वर खुणा करून समोरासमोरील बिंदू जोडून घ्यायचे। बिंदू जोडताना नाजूक हाताचा वापर करायचा, म्हणजे कमी दाब देऊन रेषा वाढायच्या। बारा समान भाग तयार होतात। 12 भाग झाल्यानंतर रंगांची नावे तुमच्या माहितीसाठी रंगचक्राच्या बाहेर पेन्सिलने लिहावायची आहेत आणि नंतर रंग देण्यास सुरुवात करायची। मध्यभागी अजून एक 2 किंवा 3 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढायचे, किंवा तुम्हाला जरी ह्या पूर्ण पट्ट्या रंगवायच्या असेल तरीही काय हरकत नाही। दोन किंवा 3 सेंटीमीटर अंतर घ्यायचे कंपास मध्ये, हात एक वर्तुळ काढायचे। अशा प्रकारे पुढे डेमो पहा। येथे रंगीत पेन्सिलचा वापर केलेला आहे। रंगीत पेन्सिल, रंगीत खडू किंवा पाण्याच्या रंगाचा वापर करू शकता। पुढे तुम्हाला रंगचक्राची विविध चित्रे नमुने दाखवलेले आहेत, त्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनमध्ये रंगचक्र करू शकता। हे पाहिजे नमुने आहेत, काय नावं पण लिहिलेली आहेत त्यांची।